दिल्लीजवळ द्वारका सेक्टर इथं सीमा सुरक्षा दलाचं विमान कोसळलं, सर्व 10 तंत्रज्ञ ठार। बाल गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा। रोहतक बलात्कार प्रकरणी सत्र न्यायालयाकडून 7 आरोपींना फाशीची शिक्षा। दिल्ली क्रिकेट संघटनेमधल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी भाजपा पक्ष केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पाठीशी, पक्षाध्यक्ष अमित शहा। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, गेल्या 11 वर्षांमधला नीचांक। कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांची सोलापूर कारागृहाला भेट। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात दुबार भातशेतीसाठी वरदान ठरलेल्या राजनाल्याला प्रशासनाकडून सोडलं पाणी। सुरक्षित, समाधानकारक आणि वक्तशीर प्रवास हेच रेल्वेचं उद्दिष्ट, मध्य रेल्वेचे सहसरव्यवस्थापक के त्रिपाठी यांचं सोलापुरात प्रतिपादन। न्यायालयीन प्रक्रियेची लोकांना माहिती होण्यासाठी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात कायद्यांचा समावेश व्हावा, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांचं मत। विधिमंडळाच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम इथं मातंग संघटना आणि बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। नेपाळच्या राज्यघटनेसंदर्भात मधेशी समूहाच्या मागण्यांचं निराकरण करण्याच्या नेपाळच्या निर्णयाचं भारताकडून स्वागत। अफगाणिस्तानात गस्ती पथकावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 6 परदेशी सैनिक ठार, 3 जण जखमी। राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी, 16 पदकांसह सर्वोच्च स्थानी। एकोणीस वर्षांखालील तिरंगी क्रिकेट स्पर्धा भारतानं जिंकली, श्रीलंकेवर 5 गडी राखून मात। फिफाचे निलंबित अध्यक्ष सेप ब्लॅस्टर आणि युरोपियन फुटबॉल संघटनेचे प्रमुख मिशेल प्लॅटिनी यांच्यावर फिफानं घातली 8 वर्षांची बंदी।